नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। केंट व्हॅली इंटरनॅशनल स्कूल व बी एन पवार ज्युनियर कॉलेज शारदा फाउंडेशन संचालित केंट व्हॅली इंटरनॅशनल स्कूल मध्ये प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी, वेळ 1 ते 12, ICSE बोर्ड, CBSE बोर्ड, स्टेट बोर्ड उपलब्ध। सदर शाळेत 2022-23 या सालासाठी नो डोनेशन, नो डिपॉझिट, ओनली ट्यूशन फीज। येत्या 15 ऑक्टोबर दसऱ्या पर्यंत मोफत। संपर्क अजिंक्य शिवसेना शाखा, सावरकर नगर, टिटवाळा स्टेशन जवळ। ज्येष्ठ गायिका अभिनेत्री कीर्ती शिरेदार यांचे निधन। संगीत रंगभूमीवर ज्येष्ठ गायिका अभिनेत्री कीर्ती शिरेदार यांचे वयाच्या 70व्या वर्षी पुण्यात निधन झाले। गेल्या काही दिवसापासून तब्येत खालावल्याने त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले। 2018 साली झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष राहिल्या होत्या। पुणे विद्यापीठातून साहित्य शाखेच्या पदवी घेतलेल्या कीर्ती शिलेदार यांची भूमिका असलेल्या नाटकाच्या आजवर 4000 वर अधिक प्रयोग झाले। संगीत कान्हो पात्रासह जुन्या नाटकांच्या गाण्यांचा गोडवा त्यांनी नव्या पिढीपर्यंत पोहोचवला। गोडगाळा आणि शास्त्रीय संगीतांसाठी केलेल्या प्रचंड परिश्रमामुळे कीर्ती शिलेदार यांनी संगीत मराठी नाटकात केलेल्या सर्वच भूमिका गाजल्या। आपल्या आई वडिलांची संगीत मराठी नाटकाच्या सेवेचा हाच वारसा जपताना कीर्ती शिलेदार यांनी कीर्ती आणि पैशाचा मोह बाजूला ठेवत मराठी संगीत रंगभूमीची सेवा 50+ वर्ष अविरतपणे केली। मराठी संगीत रंगभूमीच्या त्या सर्वच अर्थाने विनीच्या शिलेदार मानल्या जायच्या। कीर्ती जयराम शिलेदार यांचा जन्म पुणे येथे 16 ऑगस्ट 1952 रोजी झाला। वडील आणि आई जयमाला रंगभूमीवरील गायक व नट असल्यामुळे संगीत व अभिनय यांचे संस्कार त्यांच्यावर लहानपणीच झाले। वयाच्या 10व्या वर्षी शिलेदारांच्या त्रिपाठी सोबद्रापासून कीर्ती शिलेदारांचे संगीत रंगभूमीवर पदार्पण झाले। संगीत स्वर सम्राज्ञी संत कान्हो पात्र, ययाती आणि देव यांनी स्वयंवर, मंदोदरी, संशय कळलोळ अशा अनेक संगीत नाटकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या। कीर्ती शिलेदारांनी 27 नाटकातून 34 भूमिका केल्या असून 4500 संगीत नाटकाचे प्रयोग केले। आकाशवाणीच्या राष्ट्रीय संगीत सभेतून 2 त्यांचे गायन प्रसारित झाले। त्यांच्या 19 आसपास मैफिली झाल्या। 2009 महाराष्ट्र शासन पुरस्कार ग्रुप बालगंधर्व पुरस्कार, 1999 नाट्य पदार्पण रजनीचा नाट्यव्रती सन्मान, 2006 पुणे महापालिकेचे बालगंधर्व पुरस्कार हे कीर्ती शिलेदार यांना मिळाले काही सन्मान होते। प्रतिनिधी विजय ढमढेरे, शिरूर। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।